विशेषतः महिलांमध्ये लोकप्रिय ठरलेली होम मिनिस्टर मालिका आता गणेशोत्सवात घराघरात पोहोचली आहे. प्रत्येक महिलेला आपणही पैठणी जिंकावी ही मनोमन तीव्र इच्छा असते आणि जिंकता आले नाही तर किमान पैठणी कोणाला मिळणार याची देखील उत्कंठा असते. नुकतेच कोराडी विद्युत विहार वसाहतीत हनुमान मंदिराच्या प्रांगणात होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या दर्जेदार कार्यक्रमाचे सर्वांग सुंदर भव्य आयोजन करण्यात आले. कोराडी विद्युत विहार वसाहतीत हनुमान मंदिराच्या प्रांगणात होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या स्पर्धेत एकूण 59 महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. एकूण 4 टप्प्यात ही अतिशय चुरशीची स्पर्धा रंगत गेली आणि अंतिम टप्प्यात वर्षा निखाते, मलाशा भगत, सारिका नंदनवार, रेशमा खोब्रागडे, नेहा चौधरी, दीप्ती चरखे, स्वाती गंधवे, माधुरी गुंडाळे, प्राजक्ता मालते ह्या एकूण 9 स्पर्धकांमधून तृतीय विजेती मलाशा भगत, द्वितीय विजेती सारिका नंदनवार तर प्रथम विजेती नेहा चौधरी हिने पैठणीसह ताज जिंकला. विजेत्या स्पर्धकांना मुख्य अभियंता अभय हरणे, उपमुख्य अभियंते विराज चौधरी, विलास मोटघरे, परीक्षक ज्योती आष्टीकर, जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष बाबा पन्नासे, सचिव निलेश सरखे, समन्वयक प्रवीण बुटे, सांस्कृतिक समितीचे दिवाकर देशमुख, महिला समितीच्या विद्या सोरटे बाकडे, प्रियंका अहिरे, संदीप ताजने, संदीप हिवरखेडकर तसेच गणेशोत्सव समिती पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.